स्टँडर्ड 8 रॅशनल नंबर त्यामध्ये आपण आता ही प्रॉपर्टी शिकणार आहोत कम्युटेटिव्हिटी. तर इथे होल नंबर नंतर इंटीजर्स आणि रॅशनल नंबर साठी आपण चेक करणार आहोत की कम्युटेटिव्हिटी ही कुठे कुठे कोणत्या कोणत्या नंबर मध्ये आहे. मग ते ऍडिशन मध्ये नंतर सबट्रॅक्शन मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन मध्ये आपल्याला चेक करायचे, म्हणजे बेरीज वजा बाकी गुणाकार आणि भागाकारामध्ये आपल्याला चेक करायचे. नाउ सेट ऑफ होल नंबर स्टार्ट फ्रॉम झिरो. होल नंबर 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7 अप टू इन्फिनिटी. दीज ऑल नंबर्स आर होल नंबर्स अँड होल नंबर स्टार्ट फ्रॉम झिरो. इंटीजर सेट ऑफ इंटीजर कंटेन्स झिरो पॉझिटिव्ह नंबर्स अँड निगेटिव्ह नंबर. तर ह्या सगळ्या नंबरला काय म्हणतो आपण इंटीजर्स म्हणतो आणि ह्या सगळ्या नंबरला होल नंबर्स म्हणतो. सेट ऑफ होल नंबर्स कंटेन 0, 1, 2, 3, 4, 5 अप टू इन्फिनिटी अँड सेट ऑफ इंटीजर्स कंटेन 0 पॉझिटिव्ह नंबर्स अँड ऑल्सो निगेटिव्ह नंबर्स. आता रॅशनल नंबर सेट ऑफ रॅशनल नंबर कंटेन इज इन द फॉर्म ऑफ पी अपॉन क्यू. तर ह्या फॉर्म मध्ये हा नंबर असतो रॅशनल नंबर वेअर पी अँड क्यू आर इंटीजर्स. इंटीजर्स अँड क्यू इज नॉट इक्वल टू झिरो. तर ह्या फॉर्म मध्ये आपण कोणताही नंबर लिहू शकतो. समजा 2 आहे तर 2 हा आपण 2/1 असाही लिहू शकतो. म्हणजे 2 इज ऑल्सो रॅशनल नंबर बिकॉज 2 मीन्स व्हॉट 2/1 म्हणून आपण 2 ला सुद्धा रॅशनल नंबर म्हणायचे. आता अजून आपण उदाहरण बघू 2/3, 6/7 दीज आर ऑल्सो रॅशनल नंबर अँड निगेटिव्ह 2/4 दिस इज ऑल्सो रॅशनल नंबर. निगेटिव्ह 1/-2 असे आपण भरपूर रॅशनल नंबर लिहू शकतो. आता इथे आपण पहिल्यांदा ऍडिशन करणार आहोत. तर कोणतेही दोन होल नंबर्स घ्यायचे ते आपल्याला आता आधी आपण होल नंबर्स साठी ही प्रॉपर्टी चेक करणार आहोत. तर आपण नंबर घेऊ समजा 2 अँड 3 दीज 2 नंबर्स आर होल नंबर्स. 2+3=5 अँड आता ऑर्डर चेंज करू. पहिल्यांदा 3 घेऊ आणि नंतर 2 घेऊ. 3+2=5 म्हणजे जरी ऑर्डर चेंज केली 2+3=5 और 3+2=5 मग ह्यावेळेस आपण काय म्हणणार तर ऍडिशन इज कम्युटेटिव्ह. म्हणजे समजा ए अँड बी दीज आर 2 होल नंबर्स देन a+b=b+a. तर हा जो रूल आहे जरी आपण ऑर्डर चेंज करून त्यांची ऍडिशन केली तर ही इथे ह्या होल नंबर्सच्या बाबतीत लागू पडते. म्हणजे ऍडिशन इज कम्युटेटिव्ह. आता सबट्रॅक्शन साठी बघू आपण सेकंड ऑपरेशन. सबट्रॅक्शन म्हणजे वजाबाकी. तर परत आपण 2 आणि 3 हेच होल नंबर्स घेऊ आणि यांचं सबट्रॅक्शन करून बघू. आपण ऑर्डर चेंज करून बघू 2-3=-1 अँड 3-2=1. म्हणजे आन्सर सेम आलेले का? नाही. म्हणजे इथे आपण असं करू शकतो का a-b=b-a हे लागू पडतं का? नाही. ऑर्डर चेंज केल्यावर असं होतं का? नाही. तर नॉट इक्वल टू a-b=-1 अँड b-a=1. म्हणजे इथे आपण आता रिमार्क काय देणार? सबट्रॅक्शन इज नॉट कम्युटेटिव्ह. आता आपण मल्टिप्लिकेशन थर्ड ऑपरेशन. मल्टिप्लिकेशन गुणाकार. दोन होल संख्या घेऊन त्यांच्यावर गुणाकार करून बघायचा की त्यांची ऑर्डर चेंज केली तरी आन्सर तेच येतं का? नाही. आता आपण नंबर हेच घ्यायचे 2 आणि 3 हेच नंबर घेऊ. 2 इंटू 3 इक्वल टू 6
आता ऑर्डर चेंज करू, 3 × 2 = 6. म्हणजे आपण रिमार्क लिहायचा आता, मल्टिप्लिकेशन इज कम्युटेटिव्ह, म्हणजे ए इंटू बी इक्वल टू बी इंटू ए. मल्टिप्लिकेशन इज कम्युटेटिव्ह. त्याच्यानंतर डिव्हिजन घेऊ, डिव्हिजन म्हणजे भागाकार. परत हेच नंबर ह्याचे, नाहीतर दुसरे घेतले तरी चालतात, 2 and 3. नाऊ 2 / 3 इक्वल टू, म्हणजे आपण ह्या पद्धतीने लिहिलं, 2 ला 3 ने भाग द्यायचा. आता ऑर्डर चेंज केली, 3 / 2 म्हणजे 3/2. तर ह्या दोन्हींचं हे आन्सर डिफरंट आहे, त्यामुळे आपण काय लिहिणार आहे, ए डिवायडेड बाय बी इज नॉट इक्वल टू बी डिवायडेड बाय ए. आता ह्याच्यात सोपं जर आपण एक्झाम्पल घ्यायचं तर 2 and 4 घेऊ. 2 divided by 4 means 2/4 means 1/2, हाफ उत्तर येतं. अँड 4 / 2 जर घेतलं, म्हणजे 4 ला 2 ने भाग दिला, 4 / 2 = 2. हाफ अँड 2 हे डिफरंट आहेत आन्सर. देअरफोर ए डिवायडेड बाय बी इज नॉट इक्वल टू बी डिवायडेड बाय ए. मग आता इथे आपण रिमार्क काय लिहिणार, ह्यांची ऑर्डर बदलली भागाकार केला तर तो सारखा येत नाही, त्याचं उत्तर सारखं येत नाही, डिफरंट येतं. इथे जसं 5 आलं, इथे 6 आलं, इथे हाफ आणि 2 येते, ह्याचा अर्थ हे डिफरंट आहे, आन्सर डिफरंट आहे. मग आपण इथे लिहायचं, डिव्हिजन इज नॉट कम्युटेटिव्ह. आता हीच प्रॉपर्टी आपण इंटीजर्ससाठी बघू, हेच आपल्याला ऑपरेशन घेते, ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन. आणि आता इंटीजर्स घेऊ आपण. सेट ऑफ इंटीजर कंटेन्स 0 पॉझिटिव्ह नंबर्स अँड निगेटिव्ह नंबर्स. तर ह्या सेटमध्ये 0 पण आहे, 1, 2, 3, 4, 5 हे सगळे पॉझिटिव्ह नंबर्स आहेत, अँड निगेटिव्ह 1, निगेटिव्ह 2, निगेटिव्ह 3 हे सगळे निगेटिव्ह नंबर्स आहेत. तर इंटीजरच्या सेटमध्ये हे सगळे नंबर्स येतात. आता इथे आपण ह्यांच्यावर ऑपरेशन करू, कोणते 2 नंबर घ्यायचं, ऍडिशन करायची, ऑर्डर बदलायची, आन्सर तेच येतं का नाही बघायचं. आता इथे आपण एक पॉझिटिव्ह नंबर घेऊ, एक निगेटिव्ह. आता निगेटिव्ह 2 and 3 हे नंबर घेऊ आपण. त्या दोन्हींमध्ये ऍडिशन करायचं, निगेटिव्ह 2 is integer and 3 is also integer. दोन्हींमध्ये ऍडिशन, निगेटिव्ह 2 + 3 = 1. नो 3 + आता ऑर्डर चेंज केली, निगेटिव्ह 2. ऑर्डर चेंज केली तरी आन्सर काय येणार आहे, तेच येणार आहे 1. मग त्याच्यामुळे रिमार्क काय आहे, ऍडिशन इज कम्युटेटिव्ह, ए प्लस बी इक्वल टू बी प्लस ए. ए अँड बी आर दी 2 नंबर्स आर इंटीजर, ए प्लस बी इक्वल टू बी प्लस ए. तर इथे हा रूल फॉलो होतो, इथे हा रूल आहे, लागू पडतो. त्याच्यामुळे इथं आपण काय घेणार आहे, ऍडिशन इज कम्युटेटिव्ह. आता सबट्रॅक्शनच्या बाबतीत बघू आपण, परत हेच नंबर घेऊ. आता सबट्रॅक्शन करू, ह्या 2 नंबरमध्ये सबट्रॅक्शन करायचे, वजाबाकी करायचे, निगेटिव्ह 2 - 3. आन्सर काय येणार आहे, निगेटिव्ह 5. आता ऑर्डर बदलायची, पहिले 3 घ्यायचा, 3 नंतर मायनस आणि असं घ्यायचं आहे, मग इक्वल टू 3 + 2 = 5. मग इथे निगेटिव्ह 5 आन्सर आलं आणि इकडे काय आलं, 5 आलं, म्हणजे इथे साईन चेंज होते, इथे निगेटिव्ह इकडे पॉझिटिव्ह. मग ह्याच्यावरून आपण काय ठरवतो, की सबट्रॅक्शन इज नॉट कम्युटेटिव्ह इन इंटीजर्स. ए मायनस बी इज नॉट इक्वल टू बी मायनस ए, देअरफोर सबट्रॅक्शन इज नॉट कम्युटेटिव्ह.
कारण ह्या दोन्हींचं आन्सर हे सारखं येत नाही. आता मल्टिप्लिकेशन घेऊ. निगेटिव्ह 2 आणि 3 हे दोन्ही इंटीजर्स आहे, यांच्यामध्ये आपल्याला मल्टिप्लिकेशन घ्यायचं आणि नंतर ऑर्डर बदलायची आणि परत मल्टिप्लिकेशन. निगेटिव्ह 2 इंटू 3 इक्वल टू निगेटिव्ह 6. आता ऑर्डर बदलू, पहिल्यांदा 3 घ्यायचे आणि नंतर निगेटिव्ह 2 इक्वल टू ऑल्सो निगेटिव्ह 6. देअरफोर वेन ए अँड बी आर इंटीजर्स देन ए इंटू बी इक्वल टू बी इंटू ए. ह्या दोन्हींचं आन्सर सारखं आलं. जरी आपण 3 इकडे आधी घेतले, मल्टिप्लिकेशन केलं, हे आन्सर आलं तरी आणि हे आन्सर हे दोन्ही सेम आहेत, म्हणून मल्टिप्लिकेशन इज कम्युटेटिव्ह इन इंटीजर्स. आता डिव्हिजन घ्यायची. तर डिव्हिजन साठी समजा आपण 2 आणि 4 असे घेतले तर डिव्हिजन करायची. निगेटिव्ह 2 डिवायडेड बाय 4 मीन्स निगेटिव्ह 2 डिवायडेड बाय 4 मीन्स निगेटिव्ह हाफ. आता ऑर्डर बदलू आपण. 4 डिवायडेड बाय निगेटिव्ह 2 मीन्स 4 डिवायडेड बाय निगेटिव्ह 2 इक्वल टू निगेटिव्ह 2. निगेटिव्ह हाफ आणि निगेटिव्ह 2 हे दोन्ही आन्सर डिफरंट आहेत. देअरफोर डिव्हिजन इज नॉट कम्युटेटिव्ह. म्हणजे ए डिवायडेड बाय बी इज नॉट इक्वल टू बी डिवायडेड बाय ए. आता आपण रॅशनल नंबर्स घेऊ.